नमस्कार, वंदे मातरम, जय हिंद, जय भारत, जय भीम, जय शिवराय। घुसमट घुसमट कोंडवाडा, आज विषाद वाटतो कशा वागविल्या मना मनाच्या बेड्या, आज विषाद वाटतो कशा वागविल्या मना मनाच्या बेड्या, गाळात हत्तींचा कळप रुतावा तशा, ध्ये आकांक्षा रुतलेल्या, शिळे खाली होता हात तरी नाही फोडला हंबरडा, किती जन्मांची ही कैद कोणी निर्मिला हा कोंडवाडा, किती जन्मांची ही कैद कोणी निर्मिला हा कोंडवाडा। कोंडवाडा हो आपला झाला आहे कोंडवाडा, विचारांचा झाला आहे कोंडवाडा, व्यक्त व्हायचाय, मुक्त व्हायचाय, आनंदी राहायचाय, पण घुसमट सुरू आहे, प्रत्येकाची घुसमट सुरू आहे। व्यक्त होण्यासाठी घुसमट सुरू आहे, कुठं व्यक्त व्हायचं म्हणून घुसमट सुरू आहे, आणि मग एक कोंडवाडा तयार झाला। कोंडवाडा कोंडलो गेलो आपण, खरं तर आमचं अध्यात्म सांगत आपण आनंदी आहोत, आपला मूळ स्वभाव आनंदी आहे, पण आनंद निघून गेला आमच्या जीवनातून, सुख निघून गेलं आमच्या जीवनातून, आणि सुरू झाली ती फक्त घुसमट। हो, सुरू झाली ती फक्त घुसमट। कसं व्यक्त व्हायचं हे माहित नाही, कुठं व्यक्त व्हायचं हे माहित नाही, आणि म्हणूनच आज मी तुमच्या समोर आलोय। व्यक्त व्हावं लागेल, मुक्त व्हावं लागेल, आनंदी जीवन जगायचं असेल तर आमची घुसमट बाहेर काढावी लागेल। आईची घुसमट सुरू आहे, बापाची घुसमट सुरू आहे, लेकीची घुसमट सुरू आहे, वयात आलेल्या मुलाची घुसमट सुरू आहे, गरिबांची घुसमट सुरू आहे, श्रीमंतांची घुसमट सुरू आहे, इथं जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाची सुरू आहे ती फक्त घुसमट, फक्त घुसमट। जन्माला आल्यापासून अगदी मरे पर्यंत, मृत्यू पर्यंत सुरू आहे इथं प्रत्येकाची घुसमट। व्यक्तच होता येईना, मुक्तच होता येईना। काय करावं नेमकं आहे? एक मार्ग आहे, एक मार्ग आहे। अनेक विचारांचं दमन झालं, अनेक भावनांचं दमन झालं, त्या भावना उफाळून आल्या, बाहेर जाण्यासाठी रस्ता शोधत आहेत आणि त्यांना रस्ता सापडत नाही, मग आमचं मन त्या वेदनेच्या भोवती फिरू लागलं, तयार झाली ती घुसमट, बाहेर काढता येईना, आणि मग शरीरावरती त्याचे परिणाम दिसू लागले, अनेक रोगांना आम्ही बळी पडू लागलो, मानसिक आजार उद्भवू लागले, मानस उपचार तज्ञांचा सल्ला घेऊ लागलो, प्रचंड मोठ्या प्रमाणावरती औषध घेऊ लागलो, पण आनंद भेटेना, घुसमट काही मिटेना, कारण विचारांना मारण्याचं औषधच अजून तयार झालं नाही, वेदनांना मारण्याचं औषधच अजून तयार झालं नाही। काय करायचं नेमकं? हो, एका लेकीला जन्म घातला, लहानाची मोठी केली, अंगा खांद्यावरती खेळवली, अंगा खांद्यावरती खेळवली, पण तीच लेक वयात आल्यानंतर आई बापाला न विचारता ज्यावेळेला घर सोडण्याचा निर्णय घेते त्यावेळेला सुरू झाली त्या आईची घुसमट, त्यावेळेला सुरू झाली त्या बापाची घुसमट। वयात आलेल्या पोराचं लग्न करून दिल्यानंतर ज्यावेळेला ते पोरग आई वडिलाला सोडून वेगळं राहण्याचा विचार करत त्यावेळेला सुरू झाली ती घुसमट। लहान वयामध्ये आई देवघरी निघून गेली, बाप देवघरी निघून गेला, त्यावेळेला लहान वयामध्ये त्या लेकराची सुरू झाली घुसमट।
ऐन तारुण्यामध्ये काय करावं कळेना, पैसा कसा कमवावा कळेना. मग त्या लेकरांची सुरू झाली घुसमट, त्या लेकरांची सुरू झाली घुसमट, त्या लेकींची सुरू झाली घुसमट, इथं प्रत्येकाची सुरू झाली घुसमट. आणि त्राहिमाम त्राहिमाम कुटुंब फुटलं. चार भिंतीचं घर आहे, चार भिंतीचं घर आहे, पण घरामध्ये आनंद नाही. कारण आत एक घुसमट आहे, आत एक वेदना आहे. सांगायची कोणाला, सांगायची कोणाला, कोणाला सांगायची? कोण विश्वास ठेवणार माझ्यावरती? हो. आणि म्हणून मघाशी मी कोंडवाडा कविता म्हणालो, शिळेखाली होता हात तरी नाही पोडला हंबरडा, किती जन्मांची ही कैद कोणी निर्मिला हा कोंडवाडा. पण आता व्यक्त व्हायचं, आता मुक्त व्हायचं. व्यक्त न होता आल्यामुळे आम्ही माणसं सोडली, आम्ही माणसं तोडली. माणसं सोडलात, माणसांना तोडून निघून गेलात, नाती तुटली, पण वेदनांनी तुम्हाला सोडलं नाही. वेदना निघून नाही गेल्या, त्या घर करून तुमच्या मध्ये बसल्या. आणि सोन्यासारखं जीवन निघून गेलं, आयुष्य संपलं, पण वेदना मात्र संपल्या नाहीत. आणि म्हणून सांगतोय, हे सवय झाली आम्हाला. एक पिंजऱ्यातला पोपट, ज्या वेळेला त्या पिंजऱ्यातल्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये घातलं जातं, त्यावेळेला बाहेरचं विश्व तो बघतो, ती झाडं बघतो, त्या फांद्या बघतो, मला भरारी घ्यायचे. आणि मग त्याची घुसमट सुरू होते, मी बाहेर जाणार कसा, बाहेर जाणार कसा, बाहेर जाणार कसा. तो पोपट त्या पिंजऱ्यातून बाहेर पडू शकत नाही. एक दिवस निघून जातो, एक महिना निघून जातो, एक वर्ष निघून जातो. आणि नंतर त्या पोपटाला ज्या वेळेला पिंजऱ्यातून बाहेर काढलं जातं, त्यावेळेला तो पोपट भरारी नाही घेत, झाडाच्या फांदीवरती नाही बसत, तर तो पोपट पुन्हा पिंजऱ्यातच जातो. घुसमटीमध्ये जगायची त्याला सवय लागली, आणि हेच त्यानं जीवन समजलं, हेच त्यानं आयुष्य समजलं, आणि पुन्हा तो पिंजऱ्यातच जातो. अगदी अशी अवस्था आम्हा मानव जातीची झालेली आहे. हे अशीच अवस्था आम्हा मानव जातीची झालेली आहे. मग आम्ही सत्संग केला, आम्ही देवाची पूजा केली, आम्ही मानस उपचार तज्ञांच्याकडे गेलो, आम्ही सगळ्यांच्याकडे गेलो, पण मनाला शांती मिळेना. का मिळेना? कारण आत ज्या विचारांचं दमन झालेलं आहे, ते विचार आज बाहेर काढायचे आहेत. आणि ते कुठं काढायचे, कसे काढायचे, बांधवांनो, हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. गरजेचं आहे, गरजेचं आहे. हो, स्वची ओळख व्हायला हवी. कोणत्याही नात्यातल्या व्यक्तीला तुम्ही तुमची घुसमट नक्कीच बोलू शकत नाही ना, तर एक काम करा. या पंच महाभूता नियमच्या शरीराची निर्मिती झाली. ज्यांनी ज्यांनी आम्हाला या भूतलावरती या ब्रह्मांडामध्ये पाठवलं, ती प्रचंड मोठी शक्ती, हा निसर्ग. कोणी याला देव म्हणत, कोणी याला निसर्ग म्हणत, कोणी याला ब्रह्मांड म्हणत, पण ऐका, तुमच्या आतमध्ये जी काही घुसमट आहे, तुम्ही शांत डोळे झाका. आजपासून या क्षणापासून करून बघा, बघा करून बघा, करून आनंद मिळेल, आनंद मिळेल, आनंद मिळेल. हो, मन मोकळं, अगदी मोकळं करायचं, पाखरू होऊन पाखरांशी बोलायचं. मन मोकळं आज करायचं, कोणाशी, कुठे, हे मी सांगतो, करा. मन मोकळं स्वतःजवळ करायचं. स्व स्व मी कोणाशी जोडलोय? या निसर्गाशी जोडलोय, या परमात्म्याशी जोडलोय. तो माझा बाप आहे, ती माझी आई आहे. जेवढ्या काही वेदना आहेत ना, कोणालाही सांगू नका, कोणतंही नातं तोडू नका. एक काम करा, एक काम करा, शांत डोळे झाका, एक सुंदर असं संगीत लावा, म्युझिक लावा, डोळे झाका. हो, आणि तुमच्या वेदना तुमच्या डोळ्यासमोर आणा. ज्या सतत मनामध्ये येतात त्या वेदना डोळ्यासमोर आणा. खूप छळलंय त्या वेदनांनी, खूप छळलंय तुम्हाला. कसं व्यक्त व्हायचं, कसं मुक्त व्हायचं, काहीच कळत नव्हतं, पण आज कळालं. शांत डोळे झाका, त्या परमात्म्याला, त्या ब्रह्मांडाला तुमच्या डोळ्यासमोर आणा. आणि आतल्या सगळ्या वेदना, आतली सगळी घुसमट त्याच्या पदरामध्ये घाला. हो,
तो आपला बाप आहे, ती आपली आई आहे. नक्कीच सगळ्या घुसमटी तो स्वतःच्या पदरामध्ये घेईल आणि मागा त्याच्याकडे आनंद 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 करा माझ्या बरोबर, माझ्या बरोबर करा. खूप आनंद मिळेल तुम्हाला, प्रचंड शक्ती मिळेल तुम्हाला, प्रचंड शक्ती मिळेल. हो, एक सुंदर म्युझिक, सुंदर म्युझिक. एखादी वेदना तुम्हाला छळते, प्रचंड छळते, ती वेदना तुमच्या डोळ्यासमोर आणा. बस ही वेदना, ही भावना तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही, पण हा निसर्ग आहे, त्याच्या समोर व्यक्त व्हा. ही वेदना आज मी तुझ्या पदरात घालतोय, हे परमात्मा ही घे. माझी चूक झाली होती, मला माफ कर, मला प्रचंड मोठी शक्ती दे. काढा आतला कचरा सगळा बाहेर काढा. काढा कचरा सगळा बाहेर काढा. टाका त्याच्या छोडी. काढा कचरा सगळा, कचरा बाहेर काढा. सगळ्या वेदना बाहेर काढा, ज्या तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही, त्या सगळ्या वेदना बाहेर काढा. हो, येत आहेत बाहेर. एक 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 वेदना द्या त्या निसर्गाला, द्या. तो तुमचा बाप आहे, ती तुमची आई आहे, द्या. आणि आता त्या निसर्गाकडे, त्या ब्रह्मांडाकडे मागा आनंद. मंग 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 मागा मागा. आहा, प्रचंड मोठी शक्ती तुमच्या अंतरंगामध्ये येत आहे. मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार. एक एक भावना निघून जात आहे आणि प्रचंड शक्ती आणि आनंद तो परमात्मा, तो निसर्ग, तो ब्रह्मांड मला देत आहे. माझ्या शरीरामध्ये ती शक्ती वाहत आहे, रक्ताच्या थेंबा थेंबातून ती शक्ती धावत आहे. बघा, मंगल मंगल. मातानो, बंधुनो, भगिनीनो, हेच तर आम्हाला करायचं आहे, हेच तर आम्हाला करायचं, व्यक्त व्हायचं आहे त्याच्या समोर. बस आली वेदना द्यायची निसर्गाला आणि मागायचा आनंद. करून बघा, मोकळे व्हाल, आत्महत्येचे विचार निघून जातील, नाती संबंध सुधारतील. जो बीत गई सो बात गई, जो है वो बहुत अच्छा है और जो आने वाला है वो भी बहुत अच्छा है, क्योंकि सब मंगल है, सब मंगल है, सब आनंद है, आनंद है, आनंद है, आनंद है. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.